खरं तर आता वंशसुधार करणं गरजेचं झालं आहे आणि वंशसुधार ही काळाची गरज झाली आहे. आपल्या गोठ्यातील गायींची संख्या वाढत आहे परंतु दूध देण्याची क्षमता, दुधाची गुणवत्ता घसरत चालली आहे आणि यासाठी उच्च वंशावळीच्या गायी चांगल्या दूध देणाऱ्या, आजारांना कमी बळी पडणाऱ्या, आपल्या वातावरणात सूट होतील अशा गायींची निर्मिती करणं आता गरजेचं बनलं आहे. आणि याचसाठी गोविंद डेअरीची एक प्रभावी योजना, ती म्हणजे गोविंद कामधेनू वंशसुधार योजना. ही योजना आज पशुपालकांच्या गोठ्यामध्ये क्रांती घडवून आणत आहे. त्यांच्या गोठ्यात एम्ब्रियो ट्रान्सफरच्या माध्यमातून उच्च वंशावळीच्या व गुणवत्ता असणाऱ्या गायी तयार करत आहेत आणि त्या गायींपासून आपल्या पशुपालकांना मोठा आर्थिक फायदा सुद्धा होत आहे आणि त्यांचं जीवन हे उन्नतीच्या दिशेने जात आहे. आणि यासाठी इतरही पशुपालकांनी पुढे आलं पाहिजे आणि हे तंत्रज्ञान वापरून आपल्या गोठ्यात चांगली वंशावळ असणारी, गुणवत्तापूर्ण दूध देणारी गायी, आपल्या वातावरणात राहणारी गायी तयार केली पाहिजे. यासाठी गोविंद कामधेनू वंशसुधार योजना ही प्रभावीपणे काम करत आहे. चला तर मग पाहूयात या योजनेत सहभागी झालेल्या एका प्रगतशील पशुपालकाचं मन. नमस्कार, मी अमोल महादेव बोराटे, राहणार वडली, तालुका पश्चिम, जिल्हा सातारा. मी माझ्या गोठ्यावरती 8-9 गायी आहेत, 7-8 कालवडे आहेत. एसेक्स द्वारे निर्मिती केलेली आहे त्या कालवडींची. या कालावडी कामधेनू वंशसुधार योजना गोविंद या अंतर्गत कालावडींची निर्मिती केलेली आहे. योजनेतून त्या योजनेचा मी परिपूर्ण फायदा घेतलेला आहे. तसेच आपल्याला ह्या सिक्स हॉर्टेड सिमेंट आणि एम्ब्रियो ट्रान्सफर ह्या दोन्हीमधला फरक असा आहे की सिक्स हॉर्टेड सिमेंटच्या कालावडी ज्या असतात ते अनुवंशिकतेत हळूहळू बदल करत करत आपल्याला 7-8 वर्षे लागतात आणि एम्ब्रियो ट्रान्सफरद्वारे एका वर्षामध्ये आपल्याला एम्ब्रियो ट्रान्सफर केलेली कालावडीची अगदी चांगल्या पद्धतीने उत्तम दूध उत्पादन असणारी आणि रोगप्रतिकार शक्ती चांगली असणारी कालावडी आपण एका वर्षामध्ये निर्माण करू शकतो. त्यासाठी एम्ब्रियो ट्रान्सफरसाठी मी माझ्या गोठ्यावरती आता ही योजना गोविंद आणि बायप या दोन्हीच्या माध्यमातून राबवण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्याचा लोकांनी चांगल्या पद्धतीने फायदा घ्यावा. एम्ब्रियो ट्रान्सफरचा फायदा हाच आहे की सिक्स हॉर्टेडद्वारे एम्ब्रियो ट्रान्सफर केलं जातं, त्याचा अगदी 90% रिझल्ट आहे, कालवडीची निर्मिती होते. तर त्या प्रत्येकाने गोठ्यावरती आपापल्या राबवणं गरजेचं आहे आणि त्याचा फायदा घेणं गरजेचं आहे. पाहिलं तर असे पशुपालक आपल्या अशा गायी तयार करत आहेत आणि त्यांचं योग्य ते संगोपन देखील करत आहेत. गोविंद डेअरी इतरही पशुपालकांना आव्हान करते, आपणही गोविंद कामधेनू वंशसुधार योजनेत सहभागी व्हा आणि एम्ब्रियो ट्रान्सफर हे तंत्रज्ञान आपल्या गोठ्यात वापरा आणि आपल्या गोठ्यात चांगली, सशक्त व उच्च वंशावळीची गायी आपल्या गोठ्यात तयार करा आणि आपली आर्थिक प्रगती साधा. गोविंद कामधेनू वंशसुधार योजनेच्या अधिक माहितीसाठी गोविंद डेअरीच्या दुग्ध संकलन केंद्राला भेट द्या अथवा गोविंद डेअरीशी संपर्क साधा.